नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेट बोर्डाचे जे इयत्ता आठवीचं जे बुक आहे तर त्याच्यातील जे पाठ्यक्रम आहे आपण ते बघतो आहे. मागच्या व्हिडिओमधील देखील आपण काही पाठ्यक्रम बघितलेला आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा जो पाठ आहे, पाठ क्रमांक 8 प्रदूषण, हा अभ्यासणार आहोत. तर बघा, इयत्ता आठवीचा सामान्य विज्ञानाचं बुक आहे, त्याच्यातील पाठ क्रमांक 8. तर जाणून घेऊया प्रदूषण म्हणजे नेमकं काय. तर बघा, इथे काही चित्रे दिलेली आहेत. पहिलं जे चित्र आहे हे आपल्याला काय निर्देशित करतं, तर जल प्रदूषण. बघा, वाहणारी नदी किंवा कालवा आहे आणि हे काही कारखाने आहेत, इंडस्ट्रियल एरिया आहे. तर या कारखान्यांमधून निघणारं जे पाणी आहे, सांडपाणी असो वस्ती तिथे आहे, तर ते जे आहे या नदीमध्ये किंवा या कालव्यामध्ये जे आहे हे मिक्स होत असतं, त्या ते मिसळत असतं आणि त्याच्यामुळे जे आहे हे पाण्याचं म्हणजेच जलप्रदूषण जे आहे हे होत असतं. हे पहिलं चित्र आहे जलप्रदूषणाचं. त्याच्यानंतर देख बघा, दुसरं आणि तिसरं चित्र जे आहे हे वायू प्रदूषणाचं संबंधी आपल्याला दर्शवत आहे. वायू प्रदूषण हे दोन्ही कशासाठी आहे, तर वायू प्रदूषण. तर नेमकं वायू प्रदूषण कशामुळे होत असतं, बघा, गाड्यांचा जो धूर आहे, गाड्यांमधून निघणारा जो धूर आहे, याच्यात वेगवेगळे जे आहेत हे वायू असतात जे आपल्याला घातक असतात, पर्यावरणासाठी देखील आणि मानवासाठी देखील घातक असतात. या वायूंमध्ये पर्यावरणीय प्रदूषण जे आहे याची वाढ जास्त प्रमाणात होत असते. वाहनांचा धूर याच्यात दिसतोय. तिसऱ्या चित्रामध्ये ज्या कंपन्या आहेत किंवा कारखाने आहेत त्यांच्यामधून निघणारा जो धूर आहे, हा त्यांच्यामधून निघणारा जो धूर आहे, त्याच्यामुळे देखील वायू प्रदूषण जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि आपल्या पर्यावरणाला जे आहे ही बाधा पोहोचत आहे. तर बघा, तीन प्रकारचे प्रदूषण मुख्यतः आपण बघतो. पहिलं आहे वायू प्रदूषण. प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत, वायू प्रदूषण. दुसरं आहे मृदा प्रदूषण आणि तिसरा आहे जल प्रदूषण. या प्रत्येक प्रदूषणासाठी काही ना काही प्रदूषके जे आहेत ही घातक आहेत आणि कारणीभूत ठरत असतात. तर आपण या प्रत्येक प्रदूषणा संबंधित आपण आता अभ्यासणार आहोत. तर बघा, नेमकं प्रदूषण म्हणजे काय आधी ते बघूया. तर बघा, मानव जे आहे, तर निसर्गातील जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावरती आपल्या हस्तक्षेपामुळे जो आहे आघात होत आहे, हानी पोचत आहे. तर मानवाच्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण होत आहेत, जसे की आपण बघितलंच. तर औद्योगिकरण, वाढती जी लोकसंख्या आहे, खाणकाम आहे, वाहतूक आहे आणि जे कीटकनाशके आणि खतांचा वाढता वापर आहे, तर यामुळे पृथ्वीवर जे आहे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि याचे परिणाम मानवावर देखील होत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती हे परिणाम होताना दिसत आहेत. तर बघा, प्रदूषण, पोल्युशन म्हणजे नेमकं काय. प्रदूषणाची व्याख्या, पोल्युशन, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच काय, तर प्रदूषण. जे नैसर्गिक पर्यावरण आहे, जी परिसंस्था आहे, जे जीवनचक्र आहे, त्याला हानी पोचते आणि हानी पोचल्यामुळे जे दूषितीकरण होतं, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे किंवा ही जी आपली परिसंस्था आहे, जीवसंस्था आहे, याच्यात जे आहे बाधा येत आहे, तर यालाच आपण प्रदूषण असं म्हणतो. आणि हे प्रदूषण वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे मानव जे आहे हे करत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर बघा, आपल्या सभोवताली आपल्याला बऱ्याच प्रकारचे प्रदूषण आढळतात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. आपण कचरा जो आहे हा जास्त प्रमाणावरती साचवत असतो, कचऱ्याची योग्य प्रमाणे विल्हेवाट लावत नाही. त्याच्यानंतर सांडपाणी जे आहे, सांडपाणी तर याचं देखील. त्याच्यानंतर जी वाहने आहेत, वाहनांमुळे जास्त वाढलेली वाहनं आणि जास्त लोकसंख्या यांच्यामुळे जे आहे प्रदूषण जे आहे हे जास्त प्रमाणावरती होत आहे. तर बघा, या प्रदूषणासाठी जे प्रदूषके आहेत ही कारणीभूत आहेत. प्रदूषके, प्रदूषकांनाच आपण पोल्युटन्स असे म्हणतो. प्रदूषके जे आहेत ही प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. तर बघा, परिसंस्था जी आहे आपल्या परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यामध्ये
अडथळा आणणारे जे अजैविक आणि जैविक घटक जे आहेत, मग त्याच्यात आले तुमचे वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यावरती घातक परिणाम घडवणारे जे घटक आहेत त्यांना आपण प्रदूषके म्हणतो. बघा, परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात जी आपली रेग्युलर परिसंस्था आहे, जी योग्य पद्धतीने जे कार्य चाललं आहे त्याच्यात अडथळा आणणारे जे जैविक आणि अजैविक घटक आहेत, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यावर घातक परिणाम घडवणारे जे घटक आहेत त्यांना आपण प्रदूषके किंवा पोल्युटंट्स असे म्हणतो. आणि हे जे प्रदूषके आहेत ते पर्यावरणात जे आहेत जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण जे आहे विषारी आणि अनारोग्यकारक होत आहे. आता सध्या जे आहे हवेचं प्रदूषण जे आहे हे जास्त प्रमाणात आहे. हवा जी आहे आपल्याला श्वास घेण्यासाठी ही दूषित होत चाललेली आहे. योग्य जी शुद्ध हवा आहे, शुद्ध हवा आपल्याला आता मिळत नाही. कारण काय तर ही जी प्रदूषके आहेत जे जैविक आणि अजैविक घटक आहेत हे निसर्गात मिसळल्यामुळे, हवेमध्ये मिसळल्यामुळे जी आहे हवा ही दूषित होत चाललेली आहे. आता ही जी प्रदूषके आहेत ही नैसर्गिक देखील आहेत आणि मानव निर्मित देखील आहेत. तर ही नैसर्गिक प्रदूषके जी आहेत निसर्ग नियमानुसार कालांतरे नष्ट होत असतात, पण जी आपण बनवलेली म्हणजेच मानव निर्मित जी आहे ही प्रदूषके नष्ट होत नाही. तर बघा याच्यात जे काही आहे मानव निर्मित जे प्रदूषके आहेत त्याच्यात आला सल्फर डायऑक्साइड म्हणजे SO2 जो आहे, जे कारखाने आहेत इंडस्ट्रियल एरिया जो आहे ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल किंवा इंधनांचा वापर होतो, तर तिथून जे आहे हा सल्फर डायऑक्साइड जो आहे हा एक प्रकारचा प्रदूषक आहे आणि तो वातावरण जे आहे जे पर्यावरण आहे हे प्रदूषित करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड सारखा जो वायू आहे CO, कार्बन मोनॉक्साईड, तर हा देखील एक प्रकारचा प्रदूषक आहे आणि तो देखील पर्यावरण जे आहे घातक करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर हवेत मिसळलेले काही कणरूप पदार्थ आहेत, मग त्याच्यात आलं उद्योग आणि वाहनांचा जो धूर आहे, जे आपण वेगवेगळे उद्योग आहे इंडस्ट्रियल एरियाज मधील जे उद्योग आहेत तसेच वाहन जे आहेत यांच्यामुळे निर्माण होणारा जो धूर आहे, यांच्यामधून निघणारे जे कण आहेत आणि त्यांच्यामुळे धूर निर्माण होतो आणि तो देखील पर्यावरण दूषित करण्यासाठी कारणीभूत आहे. त्याच्यानंतर धूळ जी आहे, धूळ ही जरी निसर्गात असली मोठ्या प्रमाणावरती जे सायक्लॉन निर्माण होतात, धूळ जी आहे ही निसर्गात असली तरी ती देखील काय आहे पर्यावरणासाठी घातक आहे, हवा प्रदूषित करण्यासाठी घातक आहे. त्याच्यानंतर मिथेन वायू जो आहे CH4 हा देखील एक प्रदूषक आहे आणि तो जो आहे कारखान्यांमधून जी होणारी वायू गळती आहे, जे वेगवेगळे कारखाने आहेत त्यांच्यामधून होणारी जी वायू गळती आहे त्याच्यामधून मिथेन वायूचं जे आहे गळती होत असते आणि त्याच्यामुळे देखील जे आहे पर्यावरण दूषित होत असतं. तर ही काही प्रदूषके आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं जे पर्यावरण आहे हे प्रदूषित होत आहे आणि हे आपल्याला जे आहे आपल्या आरोग्यास देखील हानिकारक आहे. तर बघा पहिला जो प्रकार आहे प्रदूषणाचा, पहिला प्रकार आहे हवा प्रदूषण, त्यालाच आपण एअर पोल्युशन असं देखील म्हणतो. हवा प्रदूषण, हवा जी आहे हे वेगवेगळ्या वायूंच्या आणि घटकांचे एक जिनसी मिश्रण आहे. हवेमध्ये वेगवेगळे वायू येतात, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे जे काही वायू आहेत हे वेगवेगळे, त्याच्यानंतर बरेचसे अजून वायू जे आहेत हे हवेमध्ये येतात. हवे जे आहे हे वेगवेगळ्या घटकांचे आणि वायूंचे एक जिनसी मिश्रण आहे. तर बघा विषारी वायू, धूर, धुलीकण आणि जे सूक्ष्मजीव आहे यांच्यासारखे जे घातक पदार्थ आहेत याच्यामुळे हवा दूषित होते आणि यालाच हवेचे प्रदूषण म्हणतात. बघा काय काय कारणीभूत आहेत हवा प्रदूषणासाठी. कारखान्यांमधून सोडले जाणारे विषारी वायू जे आहेत, वाहनांचा धूर, त्याच्यानंतर धुळीमधून निघणारे जे धुलीकण आहेत आणि जे सूक्ष्मजीव आहेत जे आपण कीटकनाशक वगैरे जे बनवतो, फवारे वगैरे जे आहेत तर त्यांच्यामधून निघणारे जे सूक्ष्मजीव आहेत, तर यांसारखे जे घातक पदार्थ आहेत त्यांच्यामुळे हवा ही दूषित होत असते आणि यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणत असतो. शुद्ध हवेमध्ये हे जे काही घातक पदार्थ आहेत हे मिसळतात आणि हवेचं प्रदूषण घडवून आणत असतात. आता खाली काही चित्र दाखवलेली आहेत बघा. विविध घटकामुळे जे आहे हे हवा प्रदूषण होतं. बघा जंगलाला लागलेली जी आग आहे
किंवा वणवा देखील आपण याला म्हणतो। तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे आहे हवा प्रदूषण होत असतं। सर्व जी जंगल आहेत ही जळून त्यांचा ऱ्हास होतो आणि जो मोठ्या प्रमाणावरती वायू जो आहे किंवा हवा जी आहे ही दूषित होत असते वणव्यामुळे। त्याच्यानंतर बघा ज्वालामुखी जे आहेत, ज्वालामुखी हे निसर्गातच घडणारे आहेत काही घटक। ज्वालामुखी जे आहे, ज्वालामुखी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रासायनिक पदार्थ जे आहे हे, रासायनिक घटक जे आहे हे ज्वालामुखीमधून म्हणजेच पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात आणि त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावरती हवा प्रदूषण होत असतं। आणि जे मानव निर्मित आहे वाहनांचा धूर, या तिसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे वाहनांचा जो धूर आहे मानव निर्मित, त्याच्यामुळे देखील हवा प्रदूषित होत असते। तर मग खाली काही कारणं दिलेली आहेत हवा प्रदूषणाची कारणे दिलेली आहेत। मग त्याच्यात दोन घटक आहेत, नैसर्गिक कारणे आणि मानव निर्मित कारणे। नैसर्गिक कारणांमधला पहिला जो प्रकार आहे, पहिलं कारण आहे ज्वालामुखीचा उद्रेक, जे आपण वरच्या चित्रात बघितलं। तर ह्या उद्रेकातून बघा घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ जे आहेत हे बाहेर पडतात। कोणते कोणते? तर हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड आणि हायड्रोजन बाष्प धुलीकण, अशा प्रकारे जे घनरूप आणि वायुरूप किंवा द्रवरूप पदार्थ आहेत तर हे ज्वालामुखीमधून बाहेर पडतात आणि हवेमध्ये मिसळतात आणि हे हवा प्रदूषित करत असतात। मानव निर्मित कारणांमध्ये पहिलं कारण आहे इंधनाचा वापर। जे आपण वेगवेगळ्या वाहनांसाठी इंधनं वापरतो तर त्या इंधनांचा वापर, मग त्याच्यात कोणती कोणती इंधनं आली, दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, हे जे काही इंधनं आपण वापरतो तर यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड सारखे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि शिशे जे आहे यांची काही संयुगे जी आहेत ही हवेत मिसळत असतात। आपण ही जी काही इंधनं वापरतो तर यांच्यापासून हे काही घातक वायू जे आहेत किंवा संयुगे जे आहेत हे हवेत मिसळत असतात आणि त्याच्यामुळे हवा जी आहे ही प्रदूषित होत असते। दुसरं जे आहे घन कचरा आहे, शेतीचा काही कचरा आहे, बागेतला कचरा आहे आणि उघड्यावरील जे काही कचरा जे आपण जाळतो, या जाळल्यामुळे त्या कचऱ्यातील जे कण आहे किंवा घातक वायू आहेत ते हवेमध्ये मिसळत असतात आणि हवा प्रदूषित करत असतात। तर हे झालं पहिलं कारण नैसर्गिक आणि मानव निर्मित। त्याच्यानंतर दुसरं कारण बघा, दुसरं कारण दिलेलं आहे नैसर्गिक मध्ये, दुसरं कारण आहे भूकंप। भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जे विषारू आहेत, विषारी वायू जे आहेत, तर ते आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात। जेव्हा अचानक भूकंप होतो, या आधी देखील बऱ्याचशा देशांमध्ये किंवा भूखंडांवरती भूकंप झालेले आहेत आणि भूकंप झाल्यामुळे पृथ्वीची जी आहे, पृथ्वीचा जो स्तर आहे किंवा पृष्ठभाग आहे त्याची आलटापालट होत असते आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या गर्भातून जे आहे विषारी वायू जे आहे हे बाहेर पडत असतात आणि जो अतिप्रमाणावरती ज्वालामुखी आहे त्याच्यामुळे उष्णता जी निर्माण होते त्याच्यामुळे पाण्याची जी आहे ही वाफ होत असते आणि हे जर एकमेकांमध्ये मिसळले किंवा हवेमध्ये मिसळले तर हवा जी आहे ही दूषित होत असते आणि प्रदूषणाचं प्रमाण हे वाढत असतं। आता मानव निर्मित जे आहे कारण हवा प्रदूषणासाठी, दुसरं कारण आहे औद्योगिकरण। ज्या वाढत्या कंपन्या आहे, जे वाढते उद्योग आहे त्याच्यामुळे बघा विविध कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात धूर जो आहे हा बाहेर पडत असतो। वेगवेगळे उद्योग आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे कारखान्यांची निर्मिती केली जाते आणि हे उद्योग चालत असताना त्या कारखान्यांमधून जे आहे प्रचंड प्रमाणात धूर जो आहे हा बाहेर पडत असतो। गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड हे जे आहेत या धुरामधून जे आहेत बाहेर पडतात आणि वातावरणात मिसळत असतात आणि हे हवा प्रदूषित करत असतात। त्याच्यानंतर तिसरं जे नैसर्गिक कारण आहे ते आहे वावटई किंवा धुई। जे वावटं निर्माण होतं निसर्गातच काही वेळा वावटं किंवा धुईची वादळे जे आहे ही निर्माण होत असतात। तर बघा जमिनीवरील काही धूळ आहे, केरकचरा आहे, माती, परागकण आणि सूक्ष्मजीव जे आहेत हे हवेमध्ये मिसळत असतात वावटे आणि धुईच्या वादळीमुळे, तर ते देखील हवा प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे निसर्गातील जे प्रदूषके आहेत किंवा जे काही कारणं आहेत, चौथा प्रकार आहे वनवे।
जंगलाला लागलेली जी आग आहे किंवा वनवावा आहे, तर या वनव्यामुळे पूर्ण जंगल जे आहे हे जळून खाक झालेलं असतं आणि त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड आणि धूर जे आहे हे वातावरणात मिसळतात आणि वातावरण दूषित करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर मानवनिर्मित कारणांमध्ये तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. जे काही जागतिक युद्ध होत असतात किंवा त्याच्यात जे आहे हे अणुस्फोट जे आहे हे जास्त प्रमाणावरती घडून आणले जात असतात. तर अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट आणि प्लुटोनियम सारखे जे घातक पदार्थ आहेत, किरणोत्सारी जे पदार्थ आहेत, तर यांचा वापर केला जातो, अति प्रमाणात वापर असतो आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणावरती जे आहे उष्णता निर्माण होत असते. जास्त प्रमाणावरती किरणोत्सारी पदार्थ जे आहेत हे जास्त प्रमाणावरती निर्माण होतात आणि ते हवेमध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषण जे आहे हे घडून येत असतं. निसर्ग निर्मित मध्ये पाचव्या क्रमांकाचं कारण आहे हवा प्रदूषणासाठी सूक्ष्मजीव जे आहेत, हवेतील सूक्ष्मजीव हे जेव्हा हवेत मिसळतात मग त्याच्यात बघा गाजर गवत जे आहे हे सगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत असतं, गाजर गवत, आणि त्याच्यावरती वेगवेगळे सूक्ष्मजीव जे आहेत हे त्यांचा प्रादुर्भाव होत असतो. काही जीवाणू आहेत, त्याच्यानंतर कवकांचे जे बीजाणू आहेत हे देखील काय तर हवेत मिसळत असतात आणि हे हवा प्रदूषित करत असतात. तर ही जी काही आहेत ही हवा प्रदूषणाची आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित काही कारणे बघितली. तर बघा अशाच काही प्रदूषणाचे काही परिणाम घडलेले आहेत जे मागे घडलेले आहेत. बघा लंडनमध्ये अशाच एका हवा प्रदूषणामुळे 5 आणि 9 डिसेंबर 1952 साली दाट धुके पडलेले होते आणि त्यात दगडी कोळसा ज्वलनातून जो बाहेर पडणारा धूर आहे तो हवेत मिसळल्यामुळे जे आहे हे धुके निर्माण झाले होते लंडनमध्ये. आणि या धुक्याची छाया किती दिवस होती ती साधारण 5 दिवस राहिली आणि 3 ते 7 डिसेंबर 1962 मध्ये देखील अशाच पद्धतीने लंडनमध्ये जे आहे वातावरण निर्मिती झालेली होती, हवा प्रदूषित झालेली होती. त्याच्यानंतर 1948 साली पीटर्सबर्ग या शहरावर देखील धूर आणि धुराची काजळी, म्हणजे त्याच्यात आपल्याला दिवस आणि रात्र हे देखील कळत नव्हतं, दिवसा देखील रात्र सारखीच झालेली होती. कशामुळे तेच हवेत जे प्रदूषण झालेलं होतं हवेचं त्याच्यात धूर आणि धुराची काजळी मिसळल्यामुळे हे दाट धुके जे आहे हे निर्माण झालेले होते आणि त्यावेळी शहराला काळे शहर असं म्हणून ओळखलं जायचं. भारतात देखील दिल्ली शहराचं जे हवा प्रदूषण आहे याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. भारताची जी राजधानी आहे दिल्ली याच्यात देखील हवेची जी प्रदूषणाची पातळी आहे तर ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. दिल्लीचं वातावरण हे मानवासाठी खूपच घातक आहे, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे जे काही आजार आहेत ते होत आहेत सध्या. तर बघा काही हवा प्रदूषके आहेत त्यांचे स्रोत आहेत आणि त्यांचे परिणाम दिलेले आहेत. हवा प्रदूषके, पहिला हवा प्रदूषक आहे सल्फर डायऑक्साईड, त्याला आपण SO2 असं लिहितो. तर बघा याचे स्रोत कोणते, जे कारखाने आहेत, उद्योग कारखाने, साखर कारखाने वेगवेगळे जे आहेत, ज्या ठिकाणी बघा कोळसा, खनिज तेल आणि इंधनांचा वापर होतो, तर याच्यामुळे सल्फर डायऑक्साईड जो आहे हा प्रदूषक बाहेर पडत असतो आणि याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो, तर बघा डोळ्यांचा दाह, म्हणजे डोळ्यांची जी आहे जळजळ होत असते, आपल्या डोळ्यांना त्रास होत असतो. त्याच्यानंतर श्वसन मार्गाचा दाह, श्वास घ्यायला त्रास होत असतो कारण हे कण जे आहेत सल्फर डायऑक्साईड प्रदूषक जे आहे हे हवेत मिसळत असतं. त्याच्यानंतर अतिरिक्त कफ निर्मिती, म्हणजे श्वसना मार्गातून ते जे आहेत आपल्या शरीरात पोचतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कफ निर्मिती होत असते आणि खोकला, दमासारखे जे आजार आहेत हे आपल्याला लागत असतात. दुसरा जो प्रदूषक आहे तो आहे कार्बन मोनॉक्साईड, त्याला CO ने दाखवतात. याच्यासाठी बघा वाहन आणि कारखान्यांमधून निघणारा जो धूर आहे तर त्याच्यामुळे जे आहे कार्बन मोनॉक्साईड हा हवेमध्ये मिसळत असतो. याचा परिणाम रक्तातील जे ऑक्सिजन आहे, याच्यावरती परिणाम होतो आणि रक्तातील ऑक्सिजन कमी होत असतो. तिसरा जो प्रदूषक आहे तो आहे नायट्रोजन ऑक्साईड. हा
जे विविध वाहन आहेत तर त्यांच्या धुरातून हवेमध्ये मिसळत असतो. विविध जे वाहन आहेत त्यांच्या धुरामध्ये, तर याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावरती आणि जो श्वसन मार्ग आहे याच्यावरती होत असतो. चार क्रमांकाचा जो प्रदूषक आहे, हवेत मिसळलेले जे कणरूप पदार्थ आहे, हवेत काही मिसळलेले कणरूप पदार्थ, मग त्याचे जीवाणू आले, काही विषाणू आले, धुळेमुळे निर्माण होणारे काही पदार्थ आले, तर हे कुठे? उद्योग आणि वाहनांचा जो धूर आहे, जे वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र आहेत किंवा वेगवेगळी मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये जे वाहनं आहेत त्यांच्यामधून निघणारा जो धूर आहे त्याच्यामुळे प्रदूषके जे आहे हे निर्माण होतात, म्हणजे काही कणरूप पदार्थ. तर त्याचा परिणाम आपल्या श्वसन संस्थेवरती होत असतो. श्वास घ्यायला जो आहे हा त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाच्या ज्या काही विविध व्याधी आहेत या जडत असतात. पाचव्या क्रमांकाचा प्रदूषक आहे धूर. ही निसर्गातच निर्माण होते किंवा काही वेळा उद्योग जे आहेत किंवा वाहनांचा जो धूर आहे याच्यामुळे देखील निर्माण होत असते आणि याच्यामुळे आपल्याला सिलिकॉसिस ही जी व्याधी आहे ही आपल्याला जडत असते. त्याच्यानंतर कीडनाशके जे आहे, मानवनिर्मित जे कीडनाशक आहेत वेगवेगळी, आपण वेगवेगळी कीडनाशकांची निर्मिती केलेली आहे आणि त्याचा जो आहे शेतीवरती किंवा बाहेरच्या वातावरणावरती जास्त प्रमाणात जर वापर झाला तर त्याच्यामुळे आपल्या दीर्घ श्वासावरती म्हणजे मनोदौर्बल्य आणि श्वसन संस्थेवरती याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे जे आहे जास्त प्रमाणावरती मृत्यू होण्याची देखील आता प्रमाणे जे आहेत ही वाढलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रदूषक आहे मिथेन, त्यालाच आपण CH4 म्हणतो. तर हा मिथेन जो आहे, जे वेगवेगळे कारखाने आहेत त्यांच्यातून होणारी जी वायू गळती आहे, औद्योगिक कारखाने आहेत किंवा काही कापड कारखाने आहेत, तर यांच्यामधून होणारी वायू गळती याच्यामधून मिथेन वायूचं जे आहे प्रमाण जास्त आहे आणि तो हवेमध्ये मिसळत असतो. तर हा आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे, विषारी असतो. त्याच्यानंतर त्वचा जी आहे, मानवी त्वचा, याच्यावरील जो कर्करोग आहे तो याच्यासाठी मिथेन जो वायू आहे हा कारणीभूत आहे. तसेच दमा आणि श्वसन संस्थेचे जे विविध विकार किंवा आजार आहेत हे मिथेनमुळे आपल्याला होत असतात. तर ही हवा प्रदूषके स्रोत आणि त्यांचे काही परिणाम आपण बघितले. तर बघा, भारतात 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमध्ये खूप मोठी घटना घडलेली होती, औद्योगिक दुर्घटना. याच्यात जे आहे वायू गळतीमुळे 8,000 लोक जे आहेत हे प्राणाला मुकले होते. भोपाळमध्ये वायू गळती झाली 2 डिसेंबर 1984 आणि 8,000 लोक जे आहेत हे मृत्युमुखी पडलेली होती. आणि या दुर्घटनेचे कारण म्हणजे की वायू गळती जी झाली, भोपाळमध्ये जी वायू गळती झाली, या वायू गळतीमध्ये लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर आता हे जे हवा प्रदूषण आहे याचा मानवावरती तर परिणाम झालाच, वनस्पतींवरती देखील काही परिणाम होतो आणि जे काही इतर प्राणी आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो. तर बघा, वनस्पतींवरती, वनस्पतींची जी पर्णछिद्रे आहेत ही बुजतात, पर्णछिद्रे बुजतात आणि त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ होत नाही, वनस्पतींची वाढ खुंटते. वनस्पतींचा ऱ्हास होतो. त्याच्यानंतर जी प्रकाश संश्लेषणाची, जर पर्णछिद्रेच बुंजली तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुद्धा काय होते, मंदावत असते, कमी होत असते आणि वनस्पतींची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पिवळी देखील पडत असतात. त्याच्यामुळे निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास जो आहे हवा प्रदूषणामुळे होत आहे. जे वेगवेगळे प्राणी आहेत, जंगलात राहणारे असो किंवा बारीक जे आहेत दुसरे काही प्राणी आहेत, तर त्यांच्या श्वसन संस्थेवरती याचा विपरीत परिणाम होत असतो. त्याच्यानंतर त्यांना डोळ्यांचा दाह देखील होत असतो. तर हवा प्रदूषणाचे वनस्पतींवरती आणि प्राण्यांवरती अशा पद्धतीने परिणाम होत असतात. त्याच्यानंतर बघा, हवा प्रदूषणाचा वातावरणावरती कशा पद्धतीने परिणाम होतो. जो पृथ्वीचा ओझोनचा जो स्तर आहे ज्याच्यामुळे पृथ्वीचं सूर्याचे जे अतिनील किरण आहे त्यांच्यामुळे संरक्षण होत असतो, तर हा जो ओझोनचा स्तर आहे याचा आता दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेला आहे, नाश होत चाललेला आहे. आणि वातावरणाच्या स्थितांबर या थराचा जो खालचा भाग आहे तिथे हा ओझोन थर जो आहे आढळत असतो. वातावरणाचा स्थितांबर भाग जो आहे तिथे ओझोन थर असतो. सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहे, अल्ट्रा व्हायोलेट रेज आहे, तर ओझोन वायूचा स्तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचं रक्षण करत असतो.
ओझोन वायूमुळे आपलं सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहे त्यांच्यापासून आपलं संरक्षण होत असतं. पण आता ओझोन थराला जे आहेत वेगवेगळ्या कारणामुळे धोका निर्माण झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण जे आहे हे वाढलेलं आहे. जागतिक तापमान वाढ वाढलेली आहे. तर बघा हे कशा पद्धतीने जी मानवाने तयार केलेली हरितगृह आहेत, हरितगृह परिणाम आणि त्यांचा जागतिक तापमान वाढीवरती कशा पद्धतीने परिणाम होतो. कार्बन डायऑक्साइड जो आहे हा वातावरणामध्ये अगदी कमी प्रमाणात असला तरी तो काय करतो, सूर्याची जी आहे उत्सर्जित ऊर्जा जी आहे ही शोषून घेण्याचं काम करतो. सूर्याने जी ऊर्जा जी आहे ही उत्सर्जित केलेली असते आणि ती ऊर्जा शोषून घेण्याचं काम कोण करतं, तर कार्बन डायऑक्साइड करत असतो, CO2 वायू करत असतो. मागील काही वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे जे वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त प्रमाणावरती वाढलेलं आहे. वाहनांच्या धुरामुळे देखील कार्बन डायऑक्साईड हा वायू जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि तो पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह जे आहेत, हरितगृह निर्माण केलेले आहेत मानवाने आणि CO2 जो आहे CO2 प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू आणि क्लोरोफ्लोरोकार्बन CFC म्हणजे CFC म्हणजे काय तर क्लोरोफ्लोरोकार्बन. तर हे जे काही वायू आहेत कार्बन डायऑक्साइड सोबतच नायट्रस ऑक्साईड, मिथेन सारखा वायू आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, तर हे वातावरणातील जी एकत्रित उष्णता आहेत हे रोखून ठेवत असतात आणि एकत्रितपणे यांना काय म्हणतात तर हरितगृह वायू असं म्हणतात. यांना काय म्हणतात, हरितगृह वायू. तर बघा हे सूर्य जो आहे त्याची ऊर्जा जी आहे ही वातावरणात येत असते, प्रकाश किरण जे आहेत पृथ्वीवरती पडत असतात. तर हे जे वातावरण आहे पृथ्वीवरील तर हे कार्बन डायऑक्साइड आणि हे जे काही असतात या वायूंमुळे शोषली जात असते. हे वातावरण निर्मिती आहे. अशा पद्धतीने जे आहेत हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ जी आहे ही अशा पद्धतीने. आता हे जे हरितगृह आहेत, वाढते हरितगृह यांच्यामुळे काय तर हळूहळू जे आहे जागतिक तापमान वाढ जी आहे होत चाललेली आहे आणि जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात जे आहेत वेगवेगळे बदल आपल्याला जाणवत आहे. जे पिकांचं उत्पादन आहे, वन्यजीवांचं वितरण आहे याच्यात सातत्याने बिघाड होत आहे, याच्यात सातत्याने बिघाड. आणि त्याच्यामुळे जे हिमनग आहेत, अंटार्क्टिका जो खंड आहे त्याच्यावरती जे हिमनग आहेत आणि हिमनद्या आहेत तर ह्या वितळत आहेत आणि जी समुद्र पातळी आहे, जे मोठमोठे समुद्र आहेत, महासागर आहेत, तर यांच्या पातळीमध्ये जी आहे ही वाढ होताना दिसत आहे. तर हे जागतिक तापमान वाढीचं खूप मोठं संकट जे आहे हे पृथ्वीवरती आहे, मानवावरती सध्या घुंगावत आहे. त्याच्यानंतर बघा आम्ल वर्षा, त्यालाच आपण ऍसिड रेन असं म्हणतो. तर बघा कोळसा आहे, लाकूड आहे, खनिज तेले आहेत यांसारखे जे इंधनाचे प्रकार आहेत त्यांच्या ज्वलनामधून सल्फर आणि नायट्रोजन यांच्यासारखी ऑक्साईड जी आहे ही वातावरणामध्ये मिसळली जातात आणि सोडली जात असतात. आणि ही जर पावसाच्या पाण्यात मिसळली तर त्याच्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल जे आहेत हे अशा पद्धतीने तयार होत असतात. हे बघा इथे जे औद्योगिक कारखाने आहेत यांच्यामधून सल्फर आहे, हा सल्फर SO2, त्याच्यानंतर नायट्रोजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड सारखी ही जी ऑक्साईड आहेत ही वातावरणामध्ये मिसळतात आणि पावसाळ्यातील जे पाणी आहे त्यांच्यामध्ये देखील मिसळतात आणि त्याचं आम्लामध्ये रूपांतर होतं. कोणत्या कोणत्या आम्लामध्ये, तर सल्फ्युरिक आम्ल आहे, त्याच्यानंतर नायट्रस आम्ल आहे आणि नायट्रिक आम्ल. आणि हे जे आम्ल आहेत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल याचं आम्ल वर्षामध्ये रूपांतर होतं आणि ही आम्ल वर्षा जी आहे ही आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्यावरती ही आम्ल वर्षा होत असते. तर ही जे आम्ले किंवा पावसाचे थेंब आहे हे हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आपण काय म्हणतो, आम्ल वर्षा म्हणतो. हे जे काही आम्ल आहेत सल्फ्युरिक आम्ल आहे, त्याच्यानंतर नायट्रस आम्ल आहे आणि नायट्रिक आम्ल. तर हे आम्ल पावसाच्या थेंबामध्ये किंवा वेगवेगळ्या हिमकणांमध्ये मिसळतात आणि
जो पाऊस पडतो त्यालाच आपण काय म्हणतो, आम्लवर्षा असं म्हणतो. तर आम्लवर्षाचे प्राण्यांवरती आणि वनस्पतींवरती परिणाम होत असतात. तर कोणते कोणते परिणाम बघा, आम्लवर्षेचे काही परिणाम आहेत. आम्लयुक्त पावसामुळे काय होते, मृदेची आणि पाण्याच्या साठ्याची काय होते, आम्लता वाढते बघा. आणि यामुळे जलचर प्राणी जे आहेत, वनस्पती आहेत आणि आपल्या संपूर्ण जगातील जी जीवनाची आहे हानी होत असते, मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होत असतो. संपूर्ण परिसंस्थेवरती देखील याचा विपरीत परिणाम होतो. आम्लवर्षेचा जो आहे प्राण्यांवरती, मृदेवरती, वनस्पतीवरती, तसेच पूर्ण जी परिसंस्था आहे त्याच्यावरती देखील विपरीत परिणाम होत असतो. त्याच्यानंतर काही इमारती आहेत, पुतळे आहे, ऐतिहासिक वास्तू आहेत, पूल, धातूच्या ज्या मूर्ती आहेत, तारेची कुंपणे इत्यादींचं देखील काय होत असतं, क्षरण होत असतं, करोजन होत असतं. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जे जड धातू आहेत, तर हे वनस्पतींमध्ये शोषले जातात आणि अन्न साखळीमध्ये शिरतात असतात आणि ते आपल्या मानवासाठी घातक आहेत, मानवासाठी, मानवी जीवनासाठी घातक आहेत. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील जे पाणी आहेत ते आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे आणि प्लास्टिकचे पेयजलामध्ये निक्षालन होते. बघा, हे जे आम्लवर्ष आहे, वेगवेगळ्या जे साठे आहेत, तलाव, धरण आहेत, कालवे आहेत, जे आपण पाण्यासाठी जे हे साठे आहेत, तलाव, धरणांसारखे, कालव्यासारखे जे साठे आहेत, यांच्यात ही आम्लवर्षाचं जे पाणी आहे हे मिसळतं आणि पाण्याचं देखील प्रदूषण होत असतं. आणि ते पाणी जर मानवाच्या शरीरात गेलं तर आरोग्याच्या ज्या आहेत या गंभीर समस्या उद्भवत असतात. त्याच्यानंतर हवा प्रदूषणावरती मात प्रतिबंधात्मक उपाय काय, जे हवा प्रदूषण होतं. तर बघा, कारखान्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे त्याच्यात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणांचा वापर जो आहे हा बंधनकारक. उदाहरण काय आहे त्याच्यासाठी, तर निरोधक यंत्रणा जी आहे, त्याच्यानंतर गाळणी यंत्र आहे, यांचा वापर करणे कारखान्यासाठी बंधनकारक केलं पाहिजे. त्याच्यानंतर शहरातील जे दुर्गंध पसरवणारे कचऱ्याचे जे आहेत, कचऱ्याची काही ठिकाणं आहेत, तर हा कचरा जो आहे याची योग्यपणे विल्हेवाट लावली गेली पाहिजे, जेणेकरून हवा प्रदूषण होणार नाही. त्याच्यानंतर जे युद्धाच्या दरम्यान जे आण्विक चाचण्या केल्या जातात अणुऊर्जेच्या, तसेच रासायनिक असरांच्या ज्या चाचण्या आहेत, तर यांच्यावरती योग्य नियंत्रण असले पाहिजे. यांचा वापर जो आहे हा न करता यांच्या वापरावरती देखील योग्य नियंत्रण जे आहे हे असलं पाहिजे, जेणेकरून हवा प्रदूषण होणार नाही. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन याच्या निर्मितीवरती जी आहे ही बंधने आणली पाहिजे. क्लोरोफ्लोरोकार्बनच्या निर्मितीवरती बंधने आणली पाहिजे. आता हवेचा जो गुणवत्तेचा निर्देशांक आहे, हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक, आपल्या शहरातील जी हवा कितपत प्रदूषित झालेली आहे हे आपल्याला माहीत असण्यासाठी SO2 म्हणजेच सल्फर ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे भूपृष्ठावरील हवेत असलेला ओझोन आणि कणीय पदार्थ जे आहेत यांचे दररोजचे जर आपण प्रमाण मोजले तर आपल्याला हवेचा जो गुणवत्तेचा निर्देशांक आहे हा कळेल. वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये हवेचा निर्देशांक काय आहे, वेगवेगळा आहे. शहरामध्ये दूषितीकरणाचं, हवा प्रदूषीकरणाचं प्रमाण जे आहे हे वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे जलप्रदूषण, त्यालाच आपण वॉटर पोल्युशन असं म्हणतो. तर जलप्रदूषण हे नेमकं कशामुळे होतं, जलप्रदूषणासाठी कारणीभूत काय, तर बघा, नैसर्गिक आणि बाह्य घटक जे आहे, नैसर्गिक घटक तसेच बाह्य घटक जे आहेत यांच्या मिश्रणाने जे आहे पाणी अस्वच्छ होतं, विषारी होतं आणि त्याच्यातील ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे आपल्याला माहिती आहे, H2O म्हणजेच पाणी, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1, ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे पाणीत, तर याचं प्रमाण जे आहे हे कमी होतं, घटतं आणि त्याच्यामुळे सजीवांना काय अपाय होत असतो. साथीचे जे काही रोग आहेत यांचा फैलाव होतो आणि तेव्हाच आपण असं म्हणतो की जलप्रदूषण झालेलं आहे. जलप्रदूषणाची ही काही कारणे आहेत बघा, नैसर्गिक आहेत तसेच जे काही बाह्य घटक आहेत यांच्या मिश्रणामुळे, म्हणजेच कारखान्यातून येणारे जे काही सांडपाणी आहे, तसेच
जे काही जैविक घटक आहेत ते पाण्यात मिसळतात, जैविक घटक, तर यांच्यामुळे काय होत असतं, तर जल प्रदूषण होत असतं. गोड्या किंवा समुद्राचं जे पाणी आहे त्यांच्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक बदलांचा समावेश होत असतो. गोडे पाणी म्हणजे जे पिण्यायोग्य तलाव, कालवे आणि सरोवरातील जे काही पाणी आहे, धरणातील जे पाणी आहे हे पिण्याच्या योग्य असतं, ते पाणी आणि जे वेगवेगळे समुद्र आहेत त्यांच्या पाण्यामध्ये प्रदूषणामध्ये जे आहे भौतिक, रासायनिक आणि जैविक बदल होत असतात. जैविक बदल कसे, की जे पाण्यामध्ये असलेले जे प्राणी आहेत, जे जैविक घटक आहेत, त्यांचा देखील ऱ्हास होत असतो. तर बघा, जल प्रदूषणासाठी जी जल प्रदूषके आहेत ती कोणती कोणती, वॉटर पोल्युटन्स कोणती कोणती, तर बघा पहिलं आहे जैविक जल प्रदूषके, त्यांच्यात कोणते कोणते आले, शैवाल, जीवाणू, विषाणू, त्याच्यानंतर परजीवी जे सजीव आहेत यांच्यामुळे पाणी जे आहे हे पिण्यायोग्य राहत नाही आणि या जैविक अशुद्धीमुळे वेगवेगळे रोग जे आहेत हे पसरत असतात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे असेंद्रिय जल प्रदूषके, आपण जैविक जल प्रदूषके बघितले, त्याच्यानंतर असेंद्रिय जे आहेत मग त्याच्यात कोणते कोणते घटक, तर बारीक वाळू जे आहे, धुली कण आहेत, मातीचे कण आहेत आणि तरंगणारे जे पदार्थ आहेत, क्षारांचा साकार, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे आणि पारा यांच्यासारखी जी काही संयुगे आहेत, तर हे किरणोत्सारी पदार्थांचे यांच्यात काही अंश असतात आणि याच्यामुळे जे आहे जल प्रदूषण हे होत असतं. त्याच्यानंतर सेंद्रिय जल प्रदूषके बघा, त्याच्यात कोणते कोणते घटक, तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी आणि जे काही कारखाने आहेत वेगवेगळ्या उद्योगांचे कारखाने, तर त्या कारखान्यांमधील जे उत्सर्जक आहे, सांडपाणी जे आहे, तर ते जे आहे हे जलाशयांमध्ये मिसळत असतं, कालव्यांमध्ये, धरणांमध्ये मिसळत असतं, सोडलं जातं ते आणि त्याच्यामुळे जे आहे हे जल प्रदूषण होत असतं. आता पाणी प्रदूषणाची काही कारणे आहेत, मग त्याच्यात नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे आहेत आणि त्यांचे परिणाम देखील दिलेले आहेत. तर बघा, नैसर्गिक कारणांमध्ये पहिलं कारण आहे जलपर्णीची वाढ. आता वेगवेगळ्या नद्यांमध्ये जे आहे आपण बघतो, वेगवेगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, त्यांच्यात जे आहे जलपर्णी वनस्पती जे आहे याची वाढ जी आहे जास्त प्रमाणात होते आणि त्याचे परिणाम होतात, प्राणवायू जो आहे हा कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. बघा, जलपर्णीच्या वाढीमुळे जो आहे प्राणवायू जो आहे ऑक्सिजन हा कमी होतो आणि पाण्याचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे हा बदलत असतो. मानवनिर्मित कारणांमध्ये बघा, ज्या ठिकाणी आपण राहतो, निवासी क्षेत्र जे आहे त्या ठिकाणातील सांडपाणी, जे आपण खराब झालेलं सांडपाणी, गटारीतलं पाणी असतं त्या पाण्यामध्ये बघा, आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो, गावातील किंवा शहरातील सांडपाणी असेल तर ते काय होतं, मैला नदीच्या पाण्यात वाहत जातं आणि किंवा जलाशयात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जे जीवाणू कीटाणू आहेत यांचं प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि साथीचे रोग आहेत किंवा आरोग्यासाठी जे आहे हे पाणी घातक असतं. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे कुजणारे पदार्थ. नैसर्गिक जे आहे, नैसर्गिक काही प्राणी मेले किंवा काही वनस्पती ज्या आहेत या कुजतात, काही विघटक आहेत, तर यांच्यामुळे जल प्रदूषण होतं. तर त्याचे परिणाम बघा, प्राणी आणि वनस्पतींचे जे अवशेष आहे तर हे सडतात आणि कुजतात आणि यांच्यामुळे जे आहे जल प्रदूषण होत असतं. मानवनिर्मित बघा, जे औद्योगिक कारखाने आहेत, औद्योगिकरण जे आहे त्याच्यामधील निघणारं जे सांडपाणी आहे, मग त्याच्यात बघा कापड, साखर उद्योगाला, कागद उद्योग, लोह उद्योग, चर्मोद्योग आणि दुग्ध प्रक्रियासारखे काही उद्योग, या उद्योगातून निघणारे काही रंग विरंजक रसायने आहेत जी घातक असतात, चामड्याचे काही तुकडे आहेत, तंतू, पारा, शिशे इत्यादी जे पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये सोडले जातात आणि जल प्रदूषण हे होत असतं. त्याच्यानंतर बघा, नदीच्या गाळामुळे नदीमध्ये जास्त प्रमाणाचा जो गाळ असतो, नदीच्या प्रवाहामुळे आणि पात्र बदलल्यामुळे जो गाळ निर्माण होतो त्याच्यामुळे देखील जल प्रदूषण होत असतं. तिसरं कारण आहे मानवनिर्मित मधून खनिज तेल गळती. बघा, वाहतूक करताना काही वेळा तेल सांडणे किंवा गॅस गळती होणे, टँकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तवंग येतो, तर अशा पद्धतीने देखील काय होत असतं, तर जल प्रदूषण होत असतं. त्याच्यानंतर जमिनीची धूप नैसर्गिक कारण आहे एक प्रकारचं जल प्रदूषणासाठी.
तर जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यांच्यासारखे सूक्ष्मजीव आणि अनेक जैविक आणि अजैविक घटक जे आहेत हे पाण्यात मिसळतात आणि जलप्रदूषणासाठी ते कारणीभूत ठरत असतात. त्याच्यानंतर बघा कवक, कवकासारखे जे काही घटक आहेत तर हे पाण्यात कुजणारे जे सेंद्रिय पदार्थ आहेत, काही वनस्पती आहेत, त्यांच्यावरती या जीवाणूंची वाढ होत असते आणि त्याच्यामुळे देखील जलप्रदूषण हे होत असतं. त्याच्यानंतर खते आणि कीटकनाशके जे आपण वापरतो त्यांचा जो अतिवापर आपण पिकांवरती करत असतो, तर याच्यात रासायनिक आणि फॉस्फेटयुक्त आणि नायट्रोजनयुक्त जी खते असतात, एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त जी कीटकनाशके असतात इत्यादींबरोबर पाण्याबरोबर वाहत जाऊन ते तलाव किंवा नद्यांमध्ये मिळतात आणि जलप्रदूषण घडवून आणत असतात. त्याच्यानंतर नदीत असणारं जे शैवाल आहे, वेगवेगळ्या प्रकारचं जे शैवाल आहे नदीमध्ये निर्माण होत असतं आणि तेच जे आहे नदीतील पाणी दूषित करत असतं आणि हेच नदीतील पाणी अनेक कालवे धरणांमध्ये जाऊन मिळतं आणि त्याच्यामुळे जे आहे पाणी जे आहे हे अस्वच्छ होत असतं. त्याच्यानंतर या काही वनस्पती ज्या असतात पाण्यावरती वाढणाऱ्या, तर त्या वनस्पतींवरती देखील काही कृमी असतात आणि हे कृमी जे आहे हे पावसाच्या पाण्यात वाहत जात असतात आणि पाण्याचं प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. त्याच्यानंतर जी इतर कारणे जी आहेत, मग त्याच्यात आलं मलमूत्र विसर्जन आलं, कपडे धुणे आलं, किंवा आंबाडी किंवा घायपात सारखे जे आहेत हे पाण्यात चढविणे, यामुळे पाणी जे आहे हे प्रदूषित होत असतं. रक्षा जी आहे अस्थिविसर्जन करतो, मानवनिर्मित कारणं ही जी आहेत निर्माल्य आहे पाण्यात टाकणे, तर याच्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणावरती जलप्रदूषण होत आहे आणि वेगवेगळे साथीचे आजार जे आहेत हे पसरत आहे. आता ही जी काही कारणं बघितली पाणी प्रदूषणासाठी, तर याचे जे परिणाम आहेत हे मानवावर होतात, वनस्पतीवरती होतात आणि पूर्ण आपल्या पर्यावरणावरती परिणाम होत असतात. आणि जी आपली परिसंस्था आहे या परिसंस्थेवरती जो आहे याचा परिणाम होत असतो आणि परिसंस्थेचा बिघाड होत असतो. तर याच्यात पहिला जो आहे मानवावरती आपल्यावरती होणारा जो परिणाम आहे, तर बघा प्रदूषित पाण्यामुळे अतिसार होतो, कावीसारखे काही आजार होतात, विषम ज्वर, त्वचा रोग आहे आणि पचन संस्थेचे जे विविध विकार होत असतात कारण पाण्याच्या प्रदूषणामुळे जे काही जंतू आहेत, कृमी आहेत, यांची वाढ होते आणि नकळत ते आपल्या मानवी शरीरात जात असतात आणि त्याच्यामुळे पचन संस्थेचे देखील विविध विकार जे आहेत हे आपल्याला होत असतात. त्याच्यानंतर बघा मानवी यकृत जे आहे, वेगवेगळे अवयव जे आहेत मानवाचे, मूत्रपिंड, त्याच्यानंतर मेंदूचे काही विकार, हाडांमध्ये काही विकृती होतात आणि उच्च रक्तदाबासारखे जे आजार आहेत हे आपल्याला कशामुळे होतात, तर प्रदूषित पाण्यामुळे होत असतात. जी आपली परिसंस्था जी आहे पर्यावरणावरती जी आहे जलप्रदूषणाचे कशा पद्धतीने परिणाम होतात, तर ज्या काही वनस्पती आहेत पाण्यामध्ये जे वेगवेगळे रासायनिक पदार्थ मिसळतात त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ जी आहे ही खुंटते, वनस्पतींच्या प्रजातींचा जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती नाश होत असतो, पाण्यातील क्षार जे आहे यांचं प्रमाण वाढत असतं कारण पाणी जे आहे हे असंतुलित होतं, पाणी असंतुलित झाल्यामुळे त्याच्यातील क्षारांचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम वनस्पतींवरती होत असतो, पाण्यात विरघळणारे जे ऑक्सिजन आहे त्याचं जे प्रमाण आहे हे घटतं आणि हे मानवासाठी घातक आहे, जल परिसंस्था ज्या आहेत यांचं संतुलन देखील याच्यामुळे बिघडत असतं. जे जलचर आहेत मासे, कासव यांसारखे जे घटक आहेत जे पाण्यामध्ये असतात, तर ते देखील मरण्याची दाट शक्यता असते आणि जे काही समुद्र पक्षी देखील आहेत तर यांच्यावरती देखील जलप्रदूषणाचा परिणाम हा जाणवत असतो. त्याच्यानंतर इतर परिणाम जे आहेत की पाण्याचे नैसर्गिक आणि भौतिक गुणधर्म जे आहेत हे बदलत असतात, काही वेळा पाण्याचा रंग बदलतो, चव बदलते, तर हे कशामुळे जलप्रदूषणामुळे होत असतं. पाण्यातील जे उपयुक्त जीवजंतू असतात हे नष्ट होतात, त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक असतं आणि प्रदूषित पाण्यामुळे जे आहेत हे पाण्यातील जे उपयुक्त जीवजंतू असतात हे नष्ट होत असतात. जमिनीच्या सुपीकतेवर देखील याचा परिणाम होत असतो, जमिनीच्या सुपीकतेवर. त्याच्यानंतर पिकात जे आहे हे विषारी तत्व समाविष्ट होत असतात.
कारण हेच पाणी आपण पिकांसाठी वापरतो आणि जल प्रदूषण जर झालं तर त्याचा परिणाम पिकांवरती देखील होत असतो. पाण्यामधून पिकांमध्ये जे आहे विकारी विषारी तत्व जे आहेत हे समाविष्ट होत असतात. आता प्रदूषणाचा जो तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे मृदा प्रदूषण, त्याला आपण सॉइल पोल्युशन असं म्हणत असतो. तर बघा मृदा प्रदूषण, पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेला जो एकूण भाग आहे त्याच्यापैकी काही भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे. काही भाग म्हणजे अंटार्क्टिका सारखे जे काही खंड आहे तर याच्यावरती बर्फ आहे, तिथे मानव वस्ती जी आहे ही नाही आहे. आणि पृथ्वीवरील जो जमिनीचा व्यापलेला भाग आहे त्याच्यापैकी काही बर्फाच्छादित आहे तर काही काय आहे वाळवंटी भाग आहे आणि काही पर्वत किंवा डोंगर रांगा ज्या आहेत यांनी व्यापलेला आहे. तर बघा मानवी वापराला उपयुक्त जमीन जी आहे ही खूप कमी प्रमाणात आहे. मानवी वापरासाठी खूप कमी प्रमाणावरती जमीन जी आहे ही आहे. तर बघा मातीतील जे भौतिक घटक आहेत तसेच जैविक घटक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृत्यामुळे यांच्यात बदल घडून येतात आणि त्यामुळे जे आहे तिची उत्पादकता, मातीची उत्पादकता काय होते कमी होते, म्हणजेच मातीची धूप होते आणि यालाच आपण मृदा प्रदूषण असे म्हणतो. काही भौतिक कारणांमुळे जैविक आणि रासायनिक जे गुणधर्म आहे हे मातीचे जे आहेत हे नैसर्गिक कारणामुळे किंवा मानवी कृत्यामुळे यांच्यात बदल होतो आणि तिची जी उत्पादकता आहे मातीची जी उत्पादकता आहे ही कमी होते, मातीची धूप होते आणि यालाच आपण मृदा प्रदूषण किंवा मातीचे प्रदूषण असं म्हणतो. तर बघा मृदा प्रदूषणाचे काही परिणाम आहेत. कारखान्यातील जे क्षारयुक्त पाणी आहे, आम्लयुक्त पाणी आहे आणि हे जे पाणी आहे हे जर मातीत मिसळलं तर माती काय होते नापीक होते, तिथे कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही आणि ती जमीन काही आपल्या कामाची नसते. त्याच्यानंतर काही किरणोत्सारी पदार्थ जे आहेत, किरणोत्सारी अणुऊर्जेचे काही पदार्थ आहेत, आण्विक पदार्थ जे आहेत तसेच इतर प्रदूषक जे आहेत त्यांच्या मृदेमधून पिके आणि पाणी आणि मानव जे आहे अशा अन्न साखळीतून प्रवास करत असतात आणि त्याच्यामुळे देखील जे आहे मृदा प्रदूषण होत असतं. मृदा प्रदूषणामुळे जल प्रदूषणाचा धोका वाढतो. कारण बघा विषारी द्रव्ये जे आहेत, जी काही विषारी द्रव्ये आहेत हे मृदेमधून जवळच्या पाणी साठ्यामध्ये जात असतात. जे आपले काही जवळचे पाणी साठे आहेत, कालवे आहेत, तलाव आहेत, धरण आहे आणि काही नद्या ज्या आहेत यांच्यामध्ये जे आहे ही माती जी आहे ही जात असते आणि त्याच्यामुळे पाणी साठ्यात जे आहे हे विषारी द्रव्ये मिसळतात आणि त्याच्यामुळे मृदा प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण देखील होतं. तर अशा पद्धतीने आणि काही जे जीवजंतू आहेत यांचा देखील विविध रोगांचा प्रसार जो आहे हा होत असतो जल प्रदूषणामुळे आणि मृदा प्रदूषणामुळे. तर बघा मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जल प्रदूषणाशी काय संबंध आहे, मृदा प्रदूषणाचा हवा आणि जल प्रदूषणाशी संबंध. तर बघा ओला जो कचरा आहे याचं खतामध्ये रूपांतर करत असतो ओल्या कचऱ्याचं आणि ते चुकीच्या पद्धतीने तो जर आपण फेकून दिला तर तो सडतो कुजतो आणि त्याच्यामधील जे रोगजंतू आहेत यांची वाढ होते आणि ते वाहत्या पाण्यामध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळे जे आहे हे जल प्रदूषण होत असतं. शेतीसाठी जे वेगवेगळे कीटकनाशके वापरली जातात, रासायनिक खते वापरली जातात, तणनाशके, तर यांच्यामुळे मृदा प्रदूषण होत असतं, मातीचं प्रदूषण होत असतं. कीटकनाशके जे आपण शेतीसाठी वापरतो तसेच तणनाशके जे वापरतो यांचा जर जास्त फवारा आपण जर केला, जास्त प्रमाणात फवारणी केली तर याच्यामुळे हवा प्रदूषण देखील वाढत असतं आणि अशा पद्धतीने जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि हवा प्रदूषण जे आहे हे एकमेकांशी निगडीत आहे. आपण एका प्रदूषणासाठी जर कारणीभूत ठरत असू तर आपण ध्वनी प्रदूषणात देखील आपण आमंत्रित करत आहोत असंच याच्यातून समजते. मानवी मलमूत्र आहे, पशु पक्षी आहेत आणि यांची विष्ठा जी आहे ही मातीत मिसळल्यामुळे जे आहे मृदा प्रदूषण होत असतं आणि ही जी घाण आहे ही जशीच तशी राहिली, म्हणजे मानवी मलमूत्र, पशु आहेत, पक्षी यांची विष्ठा जी आहे
ही त्याच पद्धतीने राहिली तर त्यांच्यामधून वेगवेगळे वायू बाहेर पडतात आणि आपल्याला दुर्गंधी देखील सहन करावी लागते. आणि हे वायू जर हवेत मिसळले तर पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषण होत असते. आता हे जे प्रदूषण आहे तर याच्यावरती प्रतिबंध आणि नियंत्रण देखील आहे, काही कायदे केलेले आहेत. तर बघा, भारत सरकारने जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 1974 साली हा कायदा केला, ज्याच्यातून जल प्रदूषण प्रतिबंध देखील होतो आणि नियंत्रण देखील होतो. याच्यासाठी बरेचसे कायदे केलेले आहेत आणि शिक्षा सुद्धा सुनावलेल्या आहेत, दंड आकारला जातो. हवा प्रदूषणासाठी 1981 मध्ये एक अधिनियम जाहीर केलेला आहे की हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी 1981 साली मध्ये. आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार जर आपण पर्यावरणाचा हस्तक्षेप केला किंवा हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण केले तर आपल्याला शिक्षा देखील होऊ शकते. तर बघा, जैववैद्यकीय कचरा आहे, धोकादायक उत्सर्ग आहे, घन कचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, या सर्वाबाबत वेगवेगळे कायदे आणि नियम जे आहेत हे भारत सरकारने लावून दिलेले आहे. आणि आपलं देखील एक प्राथमिक कर्तव्य आहे की आपण देखील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक राज्यानुसार देखील या प्रदूषणावरती नियमन आणण्यासाठी काही नियामक मंडळे जे आहेत राज्यानुसार स्थापित करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आहे, तसेच केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ, असे काही शासकीय संस्था आहेत. त्यांच्या मार्फत देखील जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि मृदा प्रदूषण यांच्यावरील जे प्रदूषण आहे हे रोखण्यासाठी वेगवेगळे कायदे, कार्यक्रम आणि प्रोग्राम जे आहे हे नेहमी आणि नियमित राबवले जात असतात, जेणेकरून पर्यावरण जे आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरण संतुलित राहील. तर अशा पद्धतीने आपण प्रदूषण आणि प्रदूषणाचे प्रकार आहेत तर याच्याबद्दल माहिती जाणून घेतली. हा विषय जो आहे बऱ्यापैकी महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी देखील. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जे काही स्टेट बोर्डाचे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा.